23-8 स्थायीमध्ये स्थायी समिती सभा क्रमांक 6 विषय क्रमांक 3 अंतर्गत जो काचा ठराव झाला त्या ठरावामध्ये एलईडी संदर्भात समुद्र या कंपनीला विनानिवेदा काम देण्याचा ठराव स्थायी समितीने केलेला आहे। आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे त्या ठरावावर राष्ट्रवादी आणि भाजप या नगरसेवकांच्या सह्या आहेत आणि तो नेमका ठराव काय केला आहे हे बऱ्यापैकी सदस्यांना माहिती नाही आहे की हा ठराव विना निवेदा पद्धतीने केला गेला आहे। एखादं टेंडर निघून ते टेंडर दर मान्यतेला आल्यानंतर त्याची महानगरपालिकेच्या विरोधात पुढच्या एका ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे, हायकोर्टात केस पेंडिंग आहे। मुळात अधिनियमातील तरतुदीनुसार एखादी न्यायप्रविष्ट बाब असेल तर त्यावर भाष्य करता येत नाही, याच्यात तर त्यांनी ठराव केला। बरं, ठराव केला ते केला, सेक्शन 5(2)(1) अंतर्गत आलेला विषयाचा ठराव सेक्शन 5(2)(2) अंतर्गत केला म्हणजे विनानिवेदा केला। नेमकं यातलं गौडबंगाल काय? एवढा मोठा ठेका विनानिवेदा पद्धतीनं देण्याचं धारिष्ट्य भाजपच्या सभापतींनी का केलं आणि त्या ठरावावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी का सह्या केल्या हे लोकांना कळालं पाहिजे। ही बाब गंभीर आहे आणि याविरोधात मी न्यायालयामध्ये धाव घेणार आहे। एवढा मोठा ठेका साधारणतः 15 वर्षाचा हा मुळात आपल्याला न परवडणारा ठेका आहे, कारण जर 6 वर्षाचा ठेका दिला असता तर 6 वर्षामध्ये ह्या ठेकेदाराची पण लायबिलिटी संपली असती आणि महानगरपालिकेला पुन्हा नवीन निवेदा काढायला वाव मिळाला असता। 15 वर्षाचा ठेका हा टेक्नॉलॉजीमध्ये रोज बदल होत आहेत, LED पासून स्मार्ट LED बदल झाला म्हणून तर आपण स्मार्ट LED मागणी केलेली होती आणि आता 5-6 वर्षामध्ये कदाचित त्या टेक्नॉलॉजीमध्येही बदल होईल। असं असताना 15 वर्षी याच टेक्नॉलॉजीचा ठेका माथी मारून घेण्यामध्ये काय स्वारस्य आहे? बरं, ते 15 वर्षाचा ठेका आला ते आला, तो विनानिवेदा पद्धतीनं मान्य का केला गेला? त्यामुळे निश्चित ही महापालिकेच्या आर्थिक ऐताची बाब आहे आणि याविरोधात मी न्यायालयात जाणार। एवढी घाईगडबड यांनी केली याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बुधवारी माननीय हायकोर्टाचा निकाल लागणार आहे आणि त्यांना दिसतं आहे की त्यामध्ये ह्या ठेकेदाराला प्रशासनानं ज्या पद्धतीनं क्वालिफाईड केलं आहे ते चुकीचं आहे। प्रशासनाने बऱ्याचशा गोष्टी नजरअंदाज केलेल्या आहेत आणि क्वालिफाईड न होणाऱ्या ठेकेदाराला क्वालिफाईड केलेलं आहे, त्यामुळं पुढची पार्टी कोर्टात गेलेली आहे आणि पुढच्या महिन्यात तारीख असतानासुद्धा हायकोर्टानं अर्जंट हिअरिंग घेतलं, त्याच्यावर आर्ग्युमेंट झालं आणि आता बुधवारी निकालाला ठेवलं आहे आणि 100% हा निकाल याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या अपात्रतेमुळं तो विरोधात जाणार आहे। त्यामुळे त्यांनी त्यात पळवाट काढलेली आहे की सेक्शन 5(2)(1)ऐवजी 5(2)(2)चा वापर करायचा आणि विनानिवेदा काम देऊन मोकळवायचं।